नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत नवरात्रीचा दिवस दुसरा, माता ब्रह्मचारिणीची कथा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। या देवीचे रूप भक्तांना अनंत फल प्रदान करणारे आहे। या देवीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम यात वृद्धी होते। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। या देवीचे रूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात। 1000 वर्षापर्यंत तिने ऊन आणि पावसाळा सहन करत फळे खाऊन तपश्चर्या केली आणि 100 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले। यानंतर सुकलेली बेलपत्रे खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले। अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते। तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात सर्व देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही, तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल, भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील। आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा, लवकर चंद्रमौली शिव तुला पतिरूपात प्राप्त होतील, असा वर त्यांनी दिला। अशा प्रकारे कठीण संघर्षाला सामोरे गेलेल्या या देवीची आराधना केल्याने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते। तर ही होती माता ब्रह्मचारिणीची कथा। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन नक्की क्लिक करा। धन्यवाद।